कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर लोकांनी गर्दी टाळण्याचा प्रयत्न करावा, सरकारच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं आणि आपली कामं घरातूनच करावीत, असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. त्याचप्रमाणे यापूर्वी राज्य सरकारकडून कोरोना संदर्भात ज्या सूचना किंवा जे आदेश देण्यात आले होते ते सर्व 31 मार्चपर्यंत लागू होते, मात्र आता 31 मार्चपर्यंत नव्हे तर पुढचे आदेश निघेपर्यंत हे सर्व निर्णय जे आहेत ते लागू राहतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज स्पष्ट केलं आहे. कोरोनाविषयी पुणे जिल्ह्याच्या आढाव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. राज्यात कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील उपस्थिती ही आता फक्त 25% आणण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मेडिकल, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळता इतर सर्व प्रकारची दुकानं बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घेतला. रेल्वे आणि बस बंद केल्या तर अत्यावश्यक सेवा खोळंबतील, त्यामुळे तुर्तास्तरी लोकल रेल्वे आणि बस सेवा बंद होणार नाहीत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्पष्ट केलंय. कोरोना विषाणूंचा सर्वाधिक प्रादुर्भाव होण्याची भीती असल्याने मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या मोठ्या शहरांमधील जीवनावश्यक वस्तूंची विक्री वगळता इतर दुकानं जी आहेत ती बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलाय. संकटं येतात आणि जातात, पण माणूस की सोडू नका, हेही संकट जाईल, त्यामुळे ज्यांचं पोट हातावर आहे त्यांचं किमान वेतन कापू नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व क्षेत्रातील उद्योजकांना आणि उद्योगांना केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मातोश्रीवरून सोशल मीडियाच्या माध्यमातून आज जनतेला संबोधित केलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे असं म्हणाले की सरकारनं केलेल्या आवाहनाला जनतेनं प्रतिसाद दिला आहे, मात्र अजूनही मोठ्या प्रतिसादाची अपेक्षा आहे, कारण सध्या तरी संपर्क आणि संसर्ग टाळण्याशिवाय कोणताही पर्याय आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज मोठे निर्णय घेतले आहेत. राज्यातील महानगरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त सर्व दुकानं आणि कार्यालयं 31 मार्चपर्यंत, त्याचप्रमाणे पुढील आदेश येईपर्यंत बंद राहतील, असं आता राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यानंतर राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील विद्यार्थ्यांसंदर्भात मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे. 1 ते 8 पर्यंतच्या सर्व परीक्षा या रद्द करण्याची, तर 9 ते 11 परीक्षा या 15 एप्रिलनंतर होतील, अशी घोषणा आज राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. मात्र 10वीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होईल, असं देखील वर्षा गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. मध्य प्रदेशात मागील 17 दिवसांपासून सुरू असलेलं राजकीय नाट्य आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल लालजी टंडन यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे आता भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मध्य प्रदेशमध्ये खुला झाला आहे. कमलनाथ यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करून ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कमलनाथ यांच्या या निर्णयानंतर आनंद व्यक्त केलाय. राज्यातील जनतेचा आज विजय झालाय. मला नेहमीच वाटतं की राजकारण हे जनतेच्या सेवेचं माध्यम असायला हवं, मात्र मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार यापासून दूर गेलं होतं. आता सत्याचा पुन्हा एकदा विजय झालाय, असं ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.